Rupa Kavali Narasimha Rao, Rupa Kavali Narasimha Rao.
या ठिकाणी सन्माननीय जयप्रकाश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी 21 दिवसाचा हा गणपती आणि त्याच्या निमित्ताने आम्हाला इथे येऊन भजन करण्याची सुवर्ण संधी, मी योगेश का नायच म्हणत होते, डोबावर आता भजन म्हटलं जाता जाता ते तुमच्याकडे पण भजन करून गणपतीची सेवा करू म्हणत आहे आमचं नशीब म्हणायचं. पण या 21 दिवसात खूप अतिरेक झालो. उद्या डबलवाली कणकवलीचा जरा आवाज म्हटलं थोडस तरी शिल्लक राहावा करून स्टँडवर उद्या डबलवाली. काल आमच्या नाडण्यात होती, तुमका माहिती असत गुंड्याची नी माझी, हे रोज चालू होते. चतुर्थीत माका उद्या वाटतं 11वी डबलवाली असत आमची पहिल्या दिवसापासून. आणि त्याच्यात ही वाडीतली भजना अधिक तुम्ही मित्र मंडळी सगळा सांभाळचा म्हणजे अगदी जीव एकाईलेलं, तुम्ही सगळे बसलेले बघून माझूही जीव लागत नाही म्हणून आता थोडस म्हणजे प्रबोधन करूया. पण गणपतीच्या समोर मनोरंजन करू शकत नाही मी, प्रबोधन करूया थोडासा इतकुलय म्हणून. खरोखरच म्हणजे बरेच गणपती आहेत वाटतं इकडे दिसता म्हणजे वातावरण. यंदा चतुर्थी वाटली हो आमच्या वाडीत सुद्धा काल 17 दिवसांनी बऱ्याच गणपतींचं विसर्जन काल झालं, तरी 4-5 गणपती होत वाटे जाऊन मग एक दोन गणपतींच भजन करूचा पूजा होत ना. पण त्यांना सांगा दिलेलो येईल मी कधी येईल जागे राहा म्हणून. आणि ती समजून घेतात, त्यांना माझी अवस्था माहिती आहे, त्याचा नाव असं झालेलं असल्यामुळे कोण ना कोण सांगतात त्यामुळे होता उशीर. आणि खरोखरच आमचं भाग्य समजतं की हे ह्या गावात नाही हो कुठं चतुर्थी भजन का एकाकडे कोणाकडे झालं म्हणजे इंडियात भजन झालं असो विषय झालं तर बाबा गावात कोणाकडे तरी भजन झालं म्हणजे सगळे गणपती माझ्या खुश. इळीये गावातले म्हणजे योग्य कसा वाटत नको की आमच्याकडे आसरुंडीत येऊन केला नाही येऊन केला त्याच्या जीवाक लागला नाही म्हणून या बोलते बाकी काय असू दे. कारण इतकं प्रेम आहे या इळीये गावातून तुमचे बरेच फॅन आहेत. तो पोरगो पण मला किती वेळा फोन कधी येऊ कधी येऊ रोज माझं काहीतरी काहीतरी भजन असतं. पण त्याला आज 23 तारीख तुका सांगितलेलं गणपतीच्या समोर सांगते 23 तारीख मी तुमच्या घरी येऊन मी तुमच्या घरी येऊन तुम्ही सुरुवात करणार श्री गणेशातून 100% मी येणार स्वतः. ओके 23 तारीख का सगळ्यांचा फोन येतो तर स्विच ऑफ करून ठेवा पण येणार नाही तुका श्री गणेशा करणार. खूप प्रेम आहो या इळीये गावातले. मी हे भजन करते तो आवाज ऐकून काय काय लोक वले सुपारी घेऊन हिले हजर झाला. ओके प्रेम या गावाचा पंढरपुरात नाचणारे पाटील गेले गे आमचे ते तो माझ्या भजनात नाचलेले पण ते सगळे भजन आवाज ऐकत नाही हजर झाले. पंढरपुरात काय वाजत गाजत पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं भाषिंग देवाच गाजत सोन्याचं भाषिंग देवाच गाजत सोन्याचं भाषिंग देवाच गाजत जीवीचा जिव्हाळ काय सांगू त्याची ही कहाणी काय सांगू त्या
त्याची कहाणी माणसाने आई वडिलांवर प्रेम करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी महत्त्वाच्या गोष्टीकच हात घातले, आई वडिलांवर प्रेम करा। आता 21 दिवस गणपती यांनी ठेवल्याने आईन समजा जन्म दिला नसतो तर ते जन्म दिले नसते, त्यांनी गणपती 21 दिवस ठेवल्याने नसतो किंवा माझ्या आईन माका जन्म दिला नसतो, माका तिने जन्म दिला म्हणून आज या इळे गावात येऊन मी तुमचा भजन करू शकलो, म्हणजे तिचे उपकार आपण कधी फेरू शकत नाही। त्यामुळे आईवर प्रेम करा। आई तुझ्या मूर्ती मानी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती मानी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म नील सावंत यांच्याकडून आईवरून हे गाणं घेतल्याबद्दल 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद। पण आई ती आई असते त्या पोरग्या समाजला माका आई येऊन भजन केलेल्याच सार्थक झालं। होय, आईवरनं गाणं घेतल्याबद्दल तिने बक्षीस दिलं त्याच महत्वाचं। आणि सांगण्याची गोष्ट काय तर आईक आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही,
पण जेव्हा ऊन जास्त पडतं तेव्हा लोक सावलीसाठी झाडाखाली जाते. पण आई अशी एक व्यक्ती आहे, 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढी सावली आपल्या मुलाला देते, ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. तिला आपण सागराची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो, आई माझी मायेचा सागर, माझ्या कन्या गुजिरवाण्या पोरग्याच्या नवसाचा, पोरग्याच्या नवसाचा गणपती 21 दिवसाचा, पोरग्याच्या नवसाचा गणपती 21 दिवसाचा, पोरग्याच्या नवसाचा गणपती 21 दिवसाचा. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे, चल ग सखे पंढरीला, उठानी दराठे, उठानी दराठे, पार्वती थे देव तळपे तू ही तळ
उसाला पावला धनी बावता पाटी करायाता राजा Thank you.
श्री गणपति गजानन महाराज श्री सत्यनारायण महाराज Thank you.
ವಿನಾಯಕ ನಾನಾರುತೇ Yeah.
सत्यनारायण दया सागर मजवर कृपा करी मजवर कृपा करी ठेवी तो मस्तक चरणावर पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ महाराज।